आणि कालपासून जे आम्ही बघतोय आमचे नेते किरीट सोमय्या काय करायला जातात, कोल्हापुरात तक्रार दाखल करायला जातात, तर त्यांना स्थानबद्ध करण्यात येतं, तक्रारदाराला स्थानबद्धता आणि गाव गुंडांना राज्यात मुक्तता, हे यासाठी म्हणायला लागतंय कारण जी काही नोटीस पोलिसांनी दिलीची माहिती समोर येते आहे त्यात किरीट सोमय्यांना काय सांगितलं जात आहे, म्हणे तुम्ही इथे आलात तक्रार दाखल केलीत तर तुम्हाला विरोध करणाऱ्या एका पर्टिक्युलर विशेष वर्गाच्या पक्षाची लोक कायदा हातात घेतील। अरे सवाल आहे किरीट सोमय्या कायदा हातात घेणार होते का हे गावगुंड कायदा हातात घेणार होते, आणि जर पोलिसांना माहिती आहे की या विशिष्ट पक्षाची गावगुंड कायदा हातात घेणार होते तर कारवाई त्या गावगुंडांवर केली पाहिजे का तक्रारदारावर केली पाहिजे, आणि त्यामुळे आम्ही म्हटलंय तक्रारदार स्थानबद्ध, गावगुंड राज्यभर मुक्त, अशा असहाय्यतेचे चित्र आहे।